हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चॉकलेट मँगो केक, तोही एका वेगळ्या डिझाईन सोबत. या केकमध्ये मी 3 वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवल्या आहेत. चला तर मग हा केक बनवायला सुरुवात करूया. इथे मी मार्केट स्टाईल रेडी प्रिमिक्स वापरून चॉकलेट केक स्पॉन्ज रेडी करून घेतलाय. हा एगलेस आहे. हा पाव केजी स्पॉन्ज आहे, तो मी 6 इंचाच्या टिनमध्ये बनवला आहे. आता हा स्पॉन्ज आपल्याला 3 समान लेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे. तसं बघायला गेलं तर पाव केजी स्पॉन्जचे प्रॉपर 2 लेअर कट होतात, पण मी या केक स्पॉन्जचे बारीक असे 3 लेअर कट करून घेते. अशा पद्धतीने हा दुसरा लेअरही मी कट करून घेतलाय. तुम्ही पाहू शकता या केक स्पॉन्जला किती छान जाळी आली आहे. आता टर्निंग टेबलवर एक अँटी स्लिपरी मॅट ठेवून त्यावर मी केक बोट. इथे मी व्हिपक्रीम मध्ये थोडी मँगो प्युरी ऍड करून हे केकसाठी फिलिंग रेडी करून घेतलंय. आता केकच्या पहिल्या लेअरला आपल्याला शुगर सिरप किंवा सिंपल वॉटरने सोक करून घ्यायचं आहे. चॉकलेट केक स्पॉन्जला व्हॅनिला केक स्पॉन्जपेक्षा थोडंसं जास्त सोक करावं लागतं. क्रीमच्या आत जे मँगो प्युरी टाकून आपण फिलिंग रेडी केलं होतं ते आपल्याला या केकच्या लेअरवर टाकायचं आहे, आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित या लेअरवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. इथे मी चॉकलेट घनाश रेडी करून घेतलंय. चॉकलेट घनाश प्रॉपर कसं बनवायचं हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. हे चॉकलेट घनाश आपल्याला या लेअरवर थोडंसं टाकायचं आहे, आणि आपल्याला व्यवस्थित पॅलेट नाईफने याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. घनाशमुळे या केकला छान चॉकलेटी फ्लेवर येतो. इथे मी काही फ्रेश मँगोचे छोटे छोटे पीसेस करून घेतले, तेही आपल्याला या लेअरवर अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायचे आहेत. हे टोटली ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही वापरलात तरी चालेल. आता आपल्याला यावर ठेवायचा आहे केकचा दुसरा लेअर. केकच्या साईडची जी एक्स्ट्रा क्रीम आहे त्याने आपल्याला केकच्या साईडच्या ज्या गॅप्स आहेत त्या अशा पद्धतीने फिल करून घ्यायचे. जसं आपण केकचा पहिला लेअर कम्प्लीट करून घेतलाय, तशाच पद्धतीने आपल्याला केकचा दुसरा लेअरही कम्प्लीट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला सोकिंग, त्यानंतर आपल्याला फिलिंगसाठी जी क्रीम घेतली आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. त्यावर येणार आहे घनाशचा लेअर, हेही आपल्याला व्यवस्थित या लेअरवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. यावर आता फ्रेश मँगोचे छोटे छोटे पीसेस करून घेतले, ते अरेंज करायचे आहे. अशा पद्धतीने हा आपला केकचा दुसरा लेअरही तयार झाला आहे. आता यावर आपल्याला ठेवायचा आहे केकचा पहिला लेअर. हा लेअर मी थोडासा आतून सोक करून घेते. जो केक स्पॉन्जचा सर्वात शेवटचा लेअर होता तो मी आता इथे केकच्या वरती ठेव. याचा बटर पेपर आपल्याला सावकाश काढून घ्यायचा आहे. या लेअरवर आता आपल्याला टाकायची एक क्रीम. या संपूर्ण केकला मी क्रीमचा पातळ लेअर लावून थोडंसं क्रमकोट करून घेते. आता पॅलेट नाईफचा वापर करून ही क्रीम आपल्याला व्यवस्थित या केकवर संपूर्ण स्प्रेड करून घ्यायची आहे. हे काम आपल्याला एकदम हलक्या हाताने करायचं आहे. साईडची जी एक्स्ट्रा क्रीम आहे तीही आपल्याला साईडने संपूर्ण लावून हा केक आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. आता केक बोर्डच्या वर जी एक्स्ट्रा क्रीम लागलेली आहे ती मी थोडीशी क्लीन करून घेते. हा केक क्रमकोट झाल्यावर 5 मिनिटं मी हा केक फ्रीजमध्ये ठेवला होता. आता या केकला मी फेटून घेतलेली व्हिपक्रीम लावून फिनिशिंग देते. ही क्रीम आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने व्यवस्थित या केकवर इव्हनली स्प्रेड करून घ्यायची आहे. जसजशी आपण पॅलेट नाईफने ही क्रीम केकवर स्प्रेड करतोय तसतसं आपल्याला दुसऱ्या हाताने टर्निंग टेबल टर्न करायचं आहे. यावेळी आपल्याला पॅलेट नाईफ थोडीशी ओपन पकडायची आहे. आता साईडची जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती आपल्याला पॅलेट नाईफने अशा पद्धतीने स्प्रेड करून साईडनेही हा केक आपल्याला व्यवस्थित क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे. क्रीमसोबत जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला हे काम एकदम हलक्या हाताने करायचं आहे, त्यामुळे केकला फिनिशिंग एकदम छान येतं. यावेळी पॅलेट नाईफही आपल्याला सारखी क्लीन करून घ्यायची आहे. जर तुम्हाला क्रीम कुठे कमी वाटत असेल तर तुम्ही थोडीशी एक्स्ट्रा क्रीम तिथे लावू शकता. तर या केकला मी क्रीम लावून संपूर्ण कव्हर करून घेतली. आता आपल्याला हलक्या हाताने स्क्रॅपर थोडासा ओपन पकडायचा आहे, आणि टर्निंग टेबल आपल्याला स्क्रॅपरच्या दिशेने टर्न करायचा आहे. स्क्रॅपर आपल्याला एकदम हलक्या हाताने पकडायचा आहे, कारण आपल्याला केकची क्रीम काढायची नाही आहे, तर क्रीमला फक्त फिनिशिंग द्यायचं आहे. आता पॅलेट नाईफ थोडीशी ओपन पकडून वरची जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने पुश करायची आहे. तर आता आपल्या केकच्या वरच्या साईडचंही फिनिशिंग व्यवस्थित आलेलं आहे. आता जी साईडची एक्स्ट्रा क्रीम आहे ती मी अशा पद्धतीने क्लीन करून घेते. आता हा केक मी थोडा वेळ साईडला. हा केक डेकोरेट करण्यासाठी वेफल शीटचा कसा वापर करायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही आहे वेफल शीट, ही एडेबल आहे. ही वेफल शीट आपण 1 ते 1.5 महिना ड्राय प्लेसवर घरी स्टोअर करू शकतो. फोटो केकसाठी वापरली जाणारी शुगर प्रिंट आणि ही वेफल शीट ही पूर्णपणे वेगळी आहेत. ही तुम्हाला ऑनलाईनही इझी मिळून जाईल.
किंवा केक मटेरियलच्या शॉपमध्ये याचे वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स अवेलेबल असतात. जे आपण वेफर बिस्किट खातो त्याच पॅटर्नने ही शीट बनवली जाते. ही वेफर शीट केक डेकोरेट करण्यासाठी कशी वापरायची हे आता आपण पाहणार आहोत. ही वेफर शीट प्लास्टिकच्या आत आहे, याचं प्लास्टिक मी अजून काढलेलं नाही आहे. वेफर शीट मी केकच्या साईडने आणि वर लावणार आहे. ज्या टीनमध्ये मी केक बेक केला होता त्या टीनच्या साईजचं मी ही वेफर शीट कट करून घेते. या प्लास्टिकवर मी पेनने व्यवस्थित मार्क करून घेतलंय. ही वेफर शीट मी तुम्हाला दाखवते, ही अशी प्लास्टिकच्या आत असते. अजून ही शीट प्लास्टिकच्या बाहेर काढलेली नाहीये कारण आपल्याला याला ओला हात अजिबात लावायचा नाहीये. ओला हात लागला तर या शीटला क्रॅक्स येतील आणि ही शीट खराब होईल. जर तुम्ही वेफर शीट वापरून केक डिझाईन करत असाल तर या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता जिथे मी या शीटवर मार्क करून घेतलं होतं ते आता मी एक कट करून घेते. अशा पद्धतीने ही वेफर शीट मी राऊंडमध्ये कट करून घेतली आहे. ही शीट मी प्लास्टिकमध्ये असतानाच कट केली होती त्यामुळे याचं प्लास्टिक मी आता काढून टाकलंय. या वेफर शीटच्या बॅक साईडला स्टिकर वगैरे काही नसतो त्यामुळे ही अशीच्या अशी आपल्याला केक डिझाईनसाठी वापरायची आहे. वेफर शीटचा जो मी केकच्या आकाराचा राऊंड कट करून घेतला होता त्याला मी आता केकच्या वरच्या साईडला अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने ठेवून त्याला थोडंसं हलक्या हाताने टॅप करायचं. ही वेफर शीट मी या केकवर ठेवलेली आहे. या वेफर शीटच्या साईडने मी थोडीशी 5 इंच एवढी बॉर्डर सोडलेली आहे कारण मला इथे तुम्हाला एक फ्लॉवरची वेगळी डिझाईन दाखवायची आहे. तुम्ही या केकच्या संपूर्ण राऊंडला वेफर शीटने कव्हर करू शकता. केकच्या वरचा राऊंड कट केल्यानंतर जी वेफर शीट उरली आहे त्याचा वापर करून आपण केकला अजून थोडं डेकोरेट करणार आहोत. केकच्या साईडला मला जेवढ्या उंचीची वेफर शीट लावायची आहे तेवढ्या साईडचं मी हे वेफर शीटची स्ट्रीप कट करून घेतली आहे. मला अजून एक वेफर शीटची स्ट्रीप लागणार आहे, ती मी इथे कट करून घेते कारण ही कमी पडणार आहे. ही वेफर शीटची बॅक साईड आहे. वेफर शीटची स्ट्रीप आपल्याला एकदम हलक्या हाताने पकडून केकच्या साईडला अशा पद्धतीने एकदम हळूवार लावून घ्यायची आहे. माझ्याकडे जी वेफर शीट आहे ती थोडी छोटी आहे त्यामुळे मी तिला थोडा असा ऍडजस्ट करून वापर करते. जिथे कमी पडत आहे तिथे मी अशा पद्धतीने एक छोटी स्ट्रीप कट करून घेतली आहे, ती लावून घेते. आता वेफर शीट मी संपूर्ण केकला व्यवस्थित लावून घेतली आहे. या वेफर शीटला थोडीशी शाईन आणण्यासाठी इथे मी वापरणार आहे न्यूट्रल जेल. इथे मी 1 टेबलस्पून एवढं न्यूट्रल जेल घेतलंय. हे न्यूट्रल जेल मला स्मूथ पाहिजे, हे थोडं थिक आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. पाणी ॲड केल्यावर हे स्मूथ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे स्मूथ झालेलं न्यूट्रल जेल आहे ते आपल्याला अशा पद्धतीने या वेफर शीटवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. न्यूट्रल जेल लावल्यामुळे या वेफर शीटला खूप मस्त अशी हे न्यूट्रल जेल आपल्याला पॅलेट नाईफचा वापर करून या संपूर्ण वेफर शीटवर व्यवस्थित एकदम हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं. केकच्या वरच्या साईडला न्यूट्रल जेल लावून झाल्यावर साईडनेही आपल्याला हे न्यूट्रल जेल पॅलेट नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने या संपूर्ण वेफर शीटला लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता न्यूट्रल जेल लावल्यावर या वेफर शीटला खूप मस्त अशी शाईन आलेली आहे. या केकला मी अजून थोडं डेकोरेट करणार आहे, त्यासाठी इथे व्हिपक्रीम मध्ये मी पी ग्रीन कलर ऍड करून ही क्रीम रेडी करून घेते. तुम्हाला जर कमी क्रीमचा केक पाहिजे असेल तर तुम्ही या केकला असंच फ्लोरल प्रिंटमध्ये बनवू शकता. आता या केकच्या साईडला खालच्या साईडने मी फॉल्टलाईन इफेक्ट देणार आहे, त्यासाठी इथे मी पी ग्रीन कलर ॲड करून ही क्रीम रेडी करून घेतली आहे. जो पी ग्रीन कलर मी क्रीममध्ये ॲड केला होता तोच सेम कलर मी पाइपिंग बॅगमध्ये टाकून थोडंसं अशा पद्धतीने हाताने स्प्रेड करून घेते. आता या पाइपिंग बॅगमध्ये जी तयार पी ग्रीन कलर टाकून जी क्रीम रेडी करून घेतली होती ती भरायची आहे. पाइपिंग बॅगला कट करून ही क्रीम आपल्याला केकच्या खालच्या साईडने अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायची आहे. फ्रेंड्स, इथे मी या केकला ही फॉल्टलाईन इफेक्ट बनवते. तुम्ही ही फॉल्टलाईनची डिझाईन जी आहे ती इतर कोणत्याही केकला बनवू शकता. आता या पी ग्रीन कलरच्या 3-4 लाईन्स मी या केकच्या संपूर्ण राऊंडला बनवून घेतल्या आहेत. आता ही जी सर्वात वरची जी लाईन आहे ती मी थोडीशी झिगझॅग अशी बनवते. आता आपल्याला स्क्रॅपरचा वापर करून या क्रीमला फिनिशिंग द्यायचं आहे. स्क्रॅपर आपल्याला हलक्या हाताने थोडासा ओपन पकडायचा आहे आणि टर्निंग टेबल आपल्याला स्क्रॅपरच्या दिशेने टर्न करायचा आहे. अशा पद्धतीने किती मस्त छान अशी ही फॉल्ट लाईन तयार झालेली आहे. तुम्ही या केकला एवढंच डेकोरेट केलं तरी चालेल, पण मी या केकला तुम्हाला अजून थोडंसं डेकोरेट करून दाखवणार आहे. आता ही जी फॉल्ट लाईन आहे तिला आपण थोडंसं हायलाईट करणार आहोत.
त्यासाठी इथे मी हा गोल्डन डस्ट कलर वापरणार आहे। डस्ट कलर जे आहेत ते अशा पद्धतीचे पावडर फॉर्म मध्ये असतात। हा जो गोल्डन डस्ट कलर आहे तो मी थोडासा इथे बाउल मध्ये घेते। हे डस्ट कलर जे आहेत ते लोकलही तुम्हाला कमी प्राइस मध्ये मिळतील, पण तुम्ही नेहमी केक साठी चांगलेच कलर वापर। हा डस्ट कलर जर तुम्ही डायरेक्ट केक साठी वापरला तर तो चिकटणार नाही। त्यासाठी आपण यामध्ये आता वापरणार आहोत लिक्विड इव्हॅपोरेटर। हा माझ्याजवळ प्युरिक्स ब्रँडचा आहे। हा फॅब ब्रँडचा पण एक चांगला मिळतो। हा तुम्हाला ऑनलाईन किंवा केक मटेरियलच्या शॉपमध्ये इझी मिळून जाईल। लिक्विड इव्हॅपोरेटर या डस्ट कलरला इव्हॅपोरेट करण्याचं काम करतो। याच्याऐवजी जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही वोडकाही वापरू शकता। त्याऐवजी जर तुम्ही डस्ट कलरमध्ये लिंबू पाणी किंवा साधं पाणी वापरला तर त्याचा रिझल्ट एवढा चांगला नाही येत। या गोल्डन डस्ट कलरमध्ये आता मी थोडंसं इव्हॅपोरेट ॲड करते। आता आपल्याला एक स्वच्छ ब्रश घेऊन त्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता हा डस्ट कलर किती छान असा मिक्स झाला आहे। आता हा आपण जो डस्ट कलर रेडी करून घेतला आहे तो आपण या फॉल्ट लाईनवर अशा पद्धतीने लावून घेणार आहोत। हा कलर आपण रेडी केल्यावर लगेच आपल्याला केकसाठी वापरायचा आहे। इव्हॅपोरेटर जो आहे हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर लगेच उडून जातो, इव्हॅपोरेट होतो। तर मग बाउलमध्ये तयार करून घेतलेला आपला जो कलर आहे तो ड्राय होतो, त्यामुळे थोडा थोडा कलर रेडी करून आपल्याला केक डेकोरेशनसाठी वापरायचा आहे। आता हा गोल्डन डस्ट कलर मी केकच्या संपूर्ण राऊंडला या फॉल्ट लाईनवर लावून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता या केकच्या संपूर्ण राऊंडला मी या फॉल्ट लाईनवर गोल्डन डस्ट कलर लावून घेतलाय। तुम्ही पाहू शकता ही फॉल्ट लाईन आता किती छान उठून दिसते। फ्रेंड्स, तुम्ही या केकला एवढंच डेकोरेट केला तरी चालेल, हा खूप छान दिसतो। पण मी या केकला अजून थोडंसं वरच्या साईडने डेकोरेट करणार आहे। आता मी छोटे फ्लॉवर्स बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे पायपिंग बॅगमध्ये मी सिंपल क्रीम भरून घेतली आहे। इथे मी हे नूर 44 नंबरचं नोझल वापरते। आता या रोजनेलवर आपल्याला फ्लॉवरसाठी अशा पद्धतीने बेस बनवून घ्यायचा आहे। आता या नोझलचा जो थिन पार्ट आहे तो आपल्याला वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि ब्रॉड पार्ट आपल्याला खालच्या साईडला ठेवायचा आहे। पाइपिंग बॅगला अशा पद्धतीने क्रॉस पकडायचा आहे आणि हे पेटल्स आपल्याला अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहेत। इथे मी हे 5 पेटल्स रेडी करून घेतलेले आहेत। आता मी हा येल्लो डस्ट कलर घेतलाय, तो मी या फ्लॉवरवर अशा पद्धतीने डस्ट करून घेते। फोक किंवा सीजरच्या मदतीने हे फ्लॉवर आपल्याला हलक्या हाताने अशा पद्धतीने उचलून केकवर ठेवायचं आहे। केकवर मी ऑलरेडी क्रीमचा छोटासा एक बेस बनवून घेतला होता, त्यावर मी हे फ्लॉवर अरेंज केलंय। आता त्याच सेम प्रोसिजरने मी अजून एक फ्लॉवर रेडी करून घेते। फ्रेंड्स, ही फ्लॉवरची डिझाईन टोटली ऑप्शनल आहे। तुम्ही या केकला असंच ठेवलं तरी हा खूप छान दिसतो। तुम्हाला जर कमी क्रीमवाला केक पाहिजे असेल तर या केकचा ऑप्शन खूप छान आहे। ही जी फ्लॉवरची डिझाईन आहे ती तुम्ही दुसऱ्या केकसाठीही वापरू शकता, खूप छान दिसते। केकवर आपल्याला क्रीमचा छोटासा बेस बनवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे फ्लॉवर ठेवायचं आहे, नाहीतर हे फ्लॉवर स्लिप होतात। आता अजून मी छोटे फ्लॉवर्स बनवणार आहे, त्यासाठी इथे मी नूर 36 नंबरचा नोझल घेतलेला आहे। या फ्लॉवरसाठी आपल्याला सिंपल असा बेस बनवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे पेटल्स आपल्याला बनवायचे आहेत। या फ्लॉवरला मी रेड डस्ट कलरने थोडंसं डस्ट करून घेते। अशा पद्धतीने हे रेड कलरचं छान असं फ्लॉवर रेडी झालं। हेही मी आता या केकवर ठेवते। फ्रेंड्स, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा। माझ्याकडे ही थोडी विपक्रीम शिल्लक आहे, त्यामध्ये मी हा रेडियंट ग्रीन कलर ॲड केला आहे। हा जेल कलर आहे। कलर ॲड करून ही क्रीम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तोच सेम कलर मी या पायपिंग बॅगच्या आतही टाकून घेते। या कलरला हाताने अशा पद्धतीने थोडंसं स्प्रेड करून याच्या आत मी तयार क्रीम फिल करून घेतली आहे। या पायपिंग बॅगला मी थोडंसं कट करून घेतलंय आणि त्याने मी आता या फ्लॉवरच्या शेजारी असे छोटे छोटे क्रीपर्स बनवून घेते। आता या बाजूने मी केकवर डायरेक्ट फ्लॉवर्स बनवून घेणार आहे, त्यासाठी इथे मी ही ग्रीन कलरची थोडीशी क्रीम लावून घेतली। आता या नूर 36 नंबरच्या नोझलने मी या केकवर अशा पद्धतीने हे डायरेक्ट पेटल्स बनवून घेते। बघा, केकवर डायरेक्ट बनवलेलं हे फ्लॉवर किती छान दिसतंय। यावर मी थोडासा येल्लो कलर डस्ट करून घेते। याच्या पुढेही अशा पद्धतीने मी 2-3 फ्लॉवर्स बनवून घेणार आहे। इथे मी हे नूर 36 नंबरचं नोझल वापरलंय। हे नोझल छोटं आहे त्यामुळे असे छोटे छोटे पेटल्स रेडी होत आहेत। नोझलचा थिन पार्ट आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि ब्रॉड पार्ट खालच्या साईडने ठेवा। ही जी फ्लॉवरची डिझाईन आहे ती तुम्ही दुसऱ्या कोणत्याही केकवर डेकोरेट करायला बनवू शकता। या सर्व फ्लॉवर्सवर मी आता थोडासा येल्लो कलर डस्ट करून घेते।
आता फ्लॉवरची डिझाईन तर कम्प्लीट झालेली आहे, आता आपण बॉर्डर बनवणार आहोत। त्यासाठी इथे पाइपिंग बॅगमध्ये मी विपक्रीम पाइपिंग बॅगला थोडंसं कट करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण केकच्या राऊंडला बॉर्डर बनवून घ्यायची आहे। माझ्याजवळ हे काही इडेबल मोतीज आहेत, त्यातले मोठे जे मोती आहेत ते मी या फ्लॉवरच्या मध्ये अशा पद्धतीने ठेवते। मोतीज ठेवल्यावर या फ्लॉवरला या डिझाईनला खूप छान असा लुक आला आहे। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने हा आपला चॉकलेट मँगो केक एका वेगळ्या डिझाईन सोबत रेडी आहे। फ्रेंड्स, असं अजिबात नाही आहे की केकच्या आत आपण जे फिलिंग करतो त्याच्याशी रिलेटेडच डिझाईन आपल्याला केकला डेकोरेट करण्यासाठी बन, तर आपण आपल्या मनाने आपल्याला जी चांगली वाटेल ती डिझाईन केकला डेकोरेट करण्यासाठी बनवू शकतो। फ्रेंड्स, या केकमध्ये मी तुम्हाला ज्या डिझाईन्स दाखवल्या आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय, अशाच केकच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या सेशनमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।